नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश वाकुळकर. राष्ट्र महाराष्ट्रमध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या एपिसोडमध्ये. महत्त्वाचं आजचा विषय आहे, आजच्या चर्चेचा विषय आहे की मोदी एवढे का घाबरले आहेत. खरं म्हणजे आता मोदी घाबरले आहेत असं वगैरे म्हणणं किंवा ऐकणं जरा थोडंसं अशक्य कोटीतलं वाटते. कारण त्यांनी हवा तशी बनवली आहे की बाबा यानंतर काय, तर या पुढच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला स्वतःच्या भारतीय जनता पार्टीच्या नावावरती 370 जागा मिळतील अशा प्रकारची हवा बनवणं त्यांनी सुरू केलेलं आहे. त्यांच्याकडे मीडिया आहे, गोदी मीडिया आहे, त्या वाटेल तसे त्याकडे मोदीजींनी बोलायचं आणि यांनी छापायचं, यांनी तशाच बातम्या दाखवायच्या. हा तर त्यांचा मागच्या 10 वर्षामधला धंदाच आहे, त्याबद्दल असं काही बोलण्यासारखं नाही. पण मग मोदी घाबरले असं कसं म्हणायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ना. कारण जर मोदींच्याकडे 370 जागा येत आहेत असं ते म्हणतायत, छाती ठोकपणे म्हणतायत, पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत असंही म्हणतायत, तरीही मोदी घाबरले आहेत असं का म्हणायचं? तर महत्त्वाची त्यांची बॉडी लँग्वेज बघा, ते काय बोलतात. कधी कधी तर काही सेन्स नसलेल्या गोष्टी ते बोलतात आणि फार अहंभाव त्यांच्यामध्ये आहेच, व्यक्तिमत्वाचा असतो दोष आहे त्यांच्या. पण महत्त्वाची मग जर समजा मोदींना 370 जागा मिळणार असतील, 400 जागा त्यांच्या NDA मिळणार असतील, तर मग मोदी यांच्या त्यांच्या दाढी पकडण्याच्या नादी का लागलेल्या आहेत? नितीश कुमारला त्यांनी का एवढं सगळं, नितीश कुमारांना दरवाजे बंद आहेत असे मोदी शहा म्हणायचे, त्याच नितीश कुमारांना पुन्हा आपल्या याच्यावरती का बसवलं, मांडीवरती घेऊन का बसलेले आहेत किंवा आपल्या छातीवरती बसायला आमंत्रण का दिलेलं आहे? दुसरी गोष्ट की आता महाराष्ट्रामध्ये मागे शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंना नेलं, अजित पवारांनी त्यांनी नेलं, अशोक चव्हाण आत्ता कालच ते गेले तिकडे, मिलिंद देवरा त्यांना फोडलं त्यांनी, नितीश कुमारांना तर बिहारमध्ये त्यांनी काय केलं ते माहितीच आहे आपल्याला, कालच त्यांचं झालं विश्वासमत. उत्तर प्रदेशामध्ये अजय चौधरींना फोडलं, तिथे भारतरत्न दिलं त्यांच्या चौधरी चरण सिंग यांना. भारतरत्न तर त्यांनी अगदी खिरापतच, म्हणजे त्याला संक्रांतीचं वाण जसं वाटतात ना महिला, त्या पद्धतीनं त्या भारतरत्नाची त्यांनी व्यवस्था करून टाकलेली आहे. तिकडे सचिन पायलटला राजस्थानमध्ये फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, हे सगळं करत आहेत. एवढी त्यांना का पडली एवढी? तिकडे कमलनाथ सुद्धा तिकडे जाण्याची शक्यता आहे, म्हणजे त्यांच्या मागे लागलेल्या आहेत. अर्थात ED आहे, इन्कम टॅक्स आहे, बाकीच्या सगळ्या भानगडी आहे, त्याच्या भरोश्यावर हे सगळं करतात. पण मुख्य मुद्दा असा आहे की मोदी जर 370 एवढे कॉन्फिडेंट आहेत, एवढे घाबरलेले का आहे? या सगळ्या लोकांना फोडण्याच्या आधी का लागतात? ते आपल्या बदनामीची चिंता करत नाही, काय कायदा कायदा कसा वापरायचा, न्यायालयावरती कसा दबाव आणायचा, CBI कसा त्याचा उपयोग करायचा, CBI या सगळ्या भानगडी ते करतायत. आता मुख्य मुद्दा असा आहे की मात्र वस्तुस्थिती आहे की मोदी घाबरलेले आहेत. आता मोदी घाबरलेले आहेत हे कशाच्या आधारावरती बोलायचं, तर एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्या की मोदींनी अडवाणींचा कचरा केला, मोदींनी मुरली मनोहर जोशींचा कचरा केला. आता अडवाणींना आता घाबरल्यामुळे त्यांना भारतरत्न वगैरे दिलं हे पॅचअप करण्याचा प्रकार आहे. पण अडवाणी काही एवढेही अगदी बिनडोक नाही आहेत की त्यांनी भारतरत्न दिल्याबरोबर हुरवून जातील. म्हणजे मोदींनी सगळ्यात पहिले त्यांच्या गुचा ज्या अडवाणींनी त्यांना वाचवलं, खरं म्हणजे वाचवलं नाही तर मुख्यमंत्रीपद दंगली जया झाल्या, नरसंहार झाला गुजरातमध्ये, त्यावेळेसच त्यांना हाकललं पाहिजे असं अटल बिहारी वाजपेयींची इच्छा होती. पण अडवाणींनी त्यांना वाचवलं, त्याच अडवाणींच्या छातीवरती हे बसले, त्याच अडवाणींना अगदी कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकलं, पंतप्रधान झाल्याबरोबर त्यांचा अपमान करून त्यांना आपल्या त्या मार्गदर्शक मंडळामध्ये टाकून दिलं. ठीक आहे, अडवाणींचं जाऊ द्या, जोशींचं जाऊ द्या, मुरली मनोहर जोशींचं. पण त्यानंतर त्यांनी बाकीच्या गोष्टी लोकांशी काय केलं, नितीन गडकरी जे संघाचे खास आणि प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांची अवस्था अशी वाईट करून टाकली की त्यांच्याकडे आता एक खातं राहिलेलं आहे आणि पुढच्या निवडणुकीमध्ये 24 निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट सुद्धा मिळण्याची शक्यता नाही असं त्यांच्या जवळचे लोक बोलतात, ते स्वतः सुद्धा बोलतात असं मी ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे नितीन गडकरी सारखा नाही म्हटलं तरी त्यांचा परफॉर्मन्स हा अतिशय चांगला आहे आणि असा एकमेव परफॉर्मर असलेल्या एवढ्या वजनदार मंत्र्याचं आणि त्यातील संघाशी जवळ अत्यंत जवळचा विश्वासातला माणूस असलेल्या मंत्र्याचं जर ते खातं काढून घेतात, त्यांना पार्लमेंटरी बोर्डामध्ये ठेवलेलं नाही आहे. म्हणजे एकीकडे काय झालं की गडकरी त्यांच्यावर नाराज आहेत, दुसरीकडे उत्तर प्रदेशामध्ये योगीवरती ते टपून आहेत. जर समजा 2024 मोदींना बहुमत मिळालं तर 2-3 महिन्यामध्ये योगींना घरी बसावं लागेल, त्यांच्या जागी दुसरा मुख्यमंत्री येईल हे आपण निश्चितपणे लक्षात घ्या.
म्हणजे गडकरी नाराज आहेत, योगी नाराज आहेत, वसुंधरा राजेंचा राजस्थानमध्ये काय त्यांनी पालापाचोळा करून टाकला हे आपल्याला माहिती आहे, किती अपमानास्पद वागणूक त्यांना दिली हे आपल्याला माहिती आहे. शिवराज चौहान मध्य प्रदेशामध्ये, मध्य प्रदेशामध्ये त्यांच्या भरोश्यावरती त्यांनी सत्ता आणली शिवराज चौहाननी, पण त्यांनाच घरचा रस्ता दाखवला, त्यांना अपमानित केलं. तिकडे कर्नाटकामध्ये येडियुरप्पा आहेत, त्यांना अपमानित केलं, त्याच्या भरोश्यावर सत्ता म्हणजे मागच्या वेळेस आणली होती तरी त्यांना अपमानित केलं. आता हे सगळे लोक चूप बसणार आहेत का? त्याचप्रमाणे राजनाथ सिंग जे आहेत, उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री, जे भाजपाचे अध्यक्ष होते, राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांना सुद्धा नाराज केलेला आहे या सगळ्या लोकांच्या मध्ये. म्हणजे हे सगळे काही अपमान घेऊन आता शांत जरी असले तरी पुढे 24 निवडणुकीमध्ये हे शांत बसणार नाहीत, एक गोष्ट. मग यांच्या शांत न बसल्यामुळे हे मोदीचा काटा कसा काढायचा, मोदीचा गेम कसा करायचा, यासाठी हे टपून बसलेले आहेत. मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, कदाचित काही लोकांना विश्वास बसणार नाही, पण पुढच्या निवडणुकीमध्ये हे बघून घ्या. आता या 5-6 लोकांच्यामुळे काय फरक पडतो? तर योगी उत्तर प्रदेशातले आहेत, गडकरी महाराष्ट्रातले आहेत, वसुंधरा राजे राजस्थानमधले आहेत, शिवराज सिंग चौहान आहेत मध्य प्रदेशातले आहेत, येडियुरप्पा कर्नाटकामधले आहेत, आणि राजनाथ सिंग सुद्धा उत्तर प्रदेशामधले आहेत. या 5 प्रदेशामध्ये एकूण लोकसभेच्या 210 जागा आहेत, आणि या 210 जागांच्यापैकी मागच्या निवडणुकीमध्ये 163 जागा बीजेपी, शुद्ध बीजेपीकडे. म्हणजे शिवसेना महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या अलायन्समध्ये होते, शिवसेनेच्या जागा मी यामध्ये धरलेल्या नाहीत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 23 जागा मिळाल्या होत्या 48 बीजेपीला, त्याच धरलेल्या आहेत. इथे शुद्ध बीजेपीचा आकडा सांगतो आहे मी, की 210 163 जागा 2019 निवडणुकीमध्ये भाजपाला मिळालेल्या आहेत. याचाच अर्थ काय? ह्या राज्यामध्ये योगी, जर उत्तर प्रदेशामध्ये योगी नाराज असतील, महाराष्ट्रामध्ये गडकरी नाराज असतील, राजस्थानमध्ये वसुंधरा राजे नाराज असतील, शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेशातून नाराज असतील, येडियुरप्पा कर्नाटकामधून नाराज असतील, तर त्याचा डायरेक्ट परिणाम 210 जागांवरती लोकसभेच्या होतो आहे, हे आपण लक्षात घ्या. बाकीचे राज्य सोडून द्या, मी त्याबद्दल विचार करत नाही आहे, पण प्रमुख जे नाराज लोक आहेत आणि ज्यांना यांनी अतिशय पारवतारा केलेला आहे मोदींनी, त्यामधले हे प्रमुख नेते जे आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय मी. तर या 210 जागांपैकी 163 जागा मागच्या वेळेस होत्या, ह्या लोकांच्या नाराजीचा थोडा थोडा जरी फटका बसला, यांनी प्लॅन केला, तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की 50-60 जागा या 5 राज्यांमधून कमी होऊ शकतात, सहज कमी होतात. उत्तर प्रदेशामध्ये 10-15 जागा किंवा 20 जागासुद्धा उत्तर प्रदेशामध्ये कमी होणं कठीण नाही. महाराष्ट्रामध्ये 10 जागा कमी होणार, 23 जागा आहेत, 13 जागासुद्धा भाजपाला महाराष्ट्रामध्ये मिळणार नाही, 10 मिळाल्या तर नशीब, कारण वंचित बहुजन आघाडी हा फॅक्टर आहेच. पण गडकरी आतून ते बिलकुल डेफिनेटली मी सांगतो तुम्हाला की मोदींना हटवण्यासाठी, मोदींना फटका देण्यासाठी, मोदींचा बदला घेण्यासाठी गडकरी महाराष्ट्रामध्ये काळ्या केल्याशिवाय राहणार नाहीत. वसुंधरा राजे चूप बसणार नाहीत, वसुंधरा राजे शिफ्टी घालून किंवा मान खाली घालून बसणार नाही, हातावर हात देऊन बसणाऱ्यापैकी त्या नाही. 25 जागा राजस्थानमध्ये आहेत, त्या 25 त्यांना मिळाल्या होत्या, 25 जागा मिळाल्या होत्या. उत्तर प्रदेशामध्ये 80 जागा मिळाल्या होत्या, त्याचप्रमाणे मध्य प्रदेशामध्ये 29 जागा आहेत, त्या 29 भाजपाला मागच्या वेळेस 28 जागा मिळाल्या होत्या. यामध्ये शिवराज सिंग चौहान यांची नाराजी आणि इतर लोकांचीही नाराजी आहे, या लोकांची नाराजी बरोबर ते संघटितपणे त्यांनी पद्धतशीर काम जो केलं, संघाची नाराजी आहे हा भाग पुन्हा वेगळा आहे, संघ मोदींच्या विरोधात आहे हे तुम्ही निश्चितपणे समजा. आणि त्यामुळे 29 जागा ज्या आहेत, 28 जागा होत्या, त्यातल्या 5-7 जागा सहज कमी होऊ शकतात, 10 जागा कमी होऊ शकतात. येडियुरप्पा ही शांत बसणार नाही, अपमानाचा बदला घेण्यासाठी हे सारे लोक टपून आहेत. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी मिळून आता त्यांच्या खऱ्या अर्थानं 303 जागा आहेत बीजेपीच्या, बाकी अलायन्स सोडा, एनडीएच्या जागा सोडा, पण 303 जागा समजा भाजपाच्या आहेत. आता काही खासदार कमी झाले आहेत, म्हणजे 300 जागा भाजपाच्या आहेत. या 300 जागामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये 272 वरती जागा मोदींना मिळाल्या पाहिजे. सॉलिड मेजॉरिटी नसली तर मोदींचं दुकान अडचणीमध्ये आहे, मोदींचं दुकान बंद झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळे
272 पैकी 250 जागा जरी आल्या, 20, 22, 25 जागा जरी मोदींना कमी पडल्या, तर मी तुम्हाला सांगतो हे बीजेपीवाले गेम केल्याशिवाय राहणार नाही। जे नाराज आहेत ते आणि कोणताही इतर पक्ष, बीजेपी वगळून इतर कोणताही पक्ष मोदींना समर्थन करणार नाही। मोदींच्या खुनशी राजकारणाला, हिंसक राजकारणाला, बदल्याच्या राजकारणाला सगळे कंटाळलेले आहेत, सारा देश कंटाळलेला आहे, सारी जनता कंटाळलेली आहे, आणि त्यामुळे मोदीच्या बाजूने कुणीही जाणार नाही। 25 जागा जरी कमी झाल्या तरी त्या जोडणं मोदींना अशक्य आहे, आणि मग अशा वेळेस भाजपामधलं कुठलं तरी नवं नेतृत्व, पुढचं दुसरं नेतृत्व समोर केलं जाईल याची भीती मोदींना आहे। मोदी स्वतः घाबरून आहे, मोदींना हे माहिती आहे, कारण अमित शहा आणि नरेंद्र मोदी या लोकांनी देशामधल्या मोठ्या मोठ्या लोकांचा ज्या पद्धतीनं पाणउतारा केला, ज्या पद्धतीनं अपमान केला, ज्या पद्धतीनं कायद्याचा दुरुपयोग करतात, न्यायव्यवस्थेवरती दबाव, कुणाचे खून, कुणाला जेलमध्ये, कुणाला काय काय वाटेल तसं, जे जसं वाटेल तसं हे सगळे नाचतात आहेत, आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा संयुक्तपणे परिणाम होऊन काही झालं तरी मोदींची सत्ता येता कामा नये, मोदींना मेजॉरिटी मिळता कामा नये। भाजपाची सत्ता आली आणि एनडीएची सत्ता आली तर बाकी लोकांना चालणार आहे, पण त्यांना मोदींची सत्ता येता कामा नये, त्याच्यासाठी मोदींना मेजॉरिटी मिळता कामा नये। 25-30 जागा तरी त्यांना कमी मिळाल्या पाहिजे, हे यांचा सगळ्यांचा प्लॅन आहे, आणि एकंदरीत आकडे जे येतात ते 200 खाली जातील, 200-225 मोदींची संख्या जाणार नाही, म्हणजे भाजपाची संख्या जाणार नाही। पण मोदी जे घाबरलेले आहेत ते अशाला घाबरलेले आहेत की मेजॉरिटी येण्यासाठी 15-20 जागा जरी कमी पडल्या, 25 जागा जरी कमी पडल्या तर दुसरा कुणीही त्यांना मदत करणार नाही याची त्यांना पूर्ण जाणीव झालेली आहे, आणि म्हणून ते काही करा, काँग्रेसला फोडा, याला फोडा, त्याला फोडा, राष्ट्रवादीला फोडा, शिवसेनेला फोडा, झारखंड मुक्ती मोर्चाला फोडा, समाजवादीला फोडा, काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला फोडा, कम्युनिस्टांना, असं ते प्रयत्न करतायत। ते अगदी कातावली गाय आणि काटे खाय असं जे म्हणतात ना, तशासारखी अवस्था मोदींची झालेली आहे, शहांची झालेली आहे। त्याच्यामुळे जो सापडेल त्याला तोडा, कुठल्याही परिस्थितीमध्ये रिस्क घ्यायला करो या मरो अशी अवस्था मोदींची आहे। ही सत्ता जर गेली तर मोदी आणि शहा यांना जेलमध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय असणार नाही। संपूर्ण देश यांच्यावरती चिडून आहे, संपूर्ण देश यांना वैतागलेला आहे, संपूर्ण देश दहशतीमध्ये आहे या दोन लोकांच्यामुळे, आणि केवळ देशाचा प्रश्न नाही, भाजपामधले अनेक मोठे नेते सुद्धा यांच्या दहशतीमध्ये आहे, भागवत सुद्धा यांच्या दहशतीमध्ये आहे, मी तुम्हाला सांगतो। आणि म्हणून मोदी जे घाबरलेले आहेत की काही चुकीनं आपण थोडी जरी फट सोडून दिली, थोडा जरी निष्काळजीपणा केला, आणि 10-25 जागा जर कमी झाल्या तर आपलं भवितव्य अंधारात आहे, ह्या भीतीमुळे मोदी मिळेल त्याला तोडण्याचा प्रयत्न करतायत, जो सापडेल त्याला तोडण्याचा प्रयत्न करतायत, ही वस्तुस्थिती आहे। मात्र देशाच्या जनतेच्या हातामध्ये आहे, 24 मोदींचं सरकार असावं, हे अत्याचारी सरकार असावं, हे घटनाबाह्य सरकार असावं, हे विकृत मनोवृत्ती सांभाळणाऱ्या लोकांचं सरकार असावं, की चांगलं सरकार असावं, देशाच्या जनतेला स्वातंत्र्य देणारं, देशाच्या लोकशाहीचा सन्मान करणारं, मानवतेचा सन्मान करणारं, समतेच्या न्यायाचं विचार करणारं सरकार असावं, याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे। आणि म्हणून मला असं वाटते की मोदी घाबरलेले आहेत, ही त्यामागची कारणं आहेत। आपण या परिस्थितीचा बरोबर योग्य विचार करून मोदी यांचं सरकार अत्याचारी असल्यामुळे ते येऊ नये याचा विचार केला पाहिजे, असं मला वाटते। अशी विनंती करतो, लोकजागरच्या माध्यमातून आम्ही हे सगळं करतच आहोत। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण विचार करा, मोदी घाबरले आहेत, यावेळेस योग्य ठिकाणी वार करण्याची गरज आहे असं सांगतो आणि थांबतो। आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र। धन्यवाद।